उलवे नोडमध्ये कोविड रुग्णालय उभारण्यासंदर्भात लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीला यश आले आहे. त्याअंतर्गत या कोविड हॉस्पिटलसाठी सिडको मार्फत 10 कोटी मंजूर केले असून हे हॉस्पिटल कसे असावे या संदर्भात समितीचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सिडको मार्फत 10 कोटी रुपये मंजूर केल्यानंतर लोकनेते दिबा पाटील सर्वपक्षीय संघर्ष समितीची बैठक समितीचे पदाधिकारी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ गिरीश गुणे आणि त्यांचे सहकारी तसेच सिडकोचे अधिकारी यांच्या समवेत झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने कोविड हॉस्पिटल कसे असावे याबाबत चर्चा करण्यात आली. साधारणतः 200 बेडचा हा हॉस्पिटल असेल तर त्यामध्ये 150 बेड हे नॉर्मल असतील तर 50 बेड स्पेशल व्हेंटिलेटर ऑक्सिजनची व्यवस्था तसेच तज्ज्ञ डॉक्टर नर्सेस वॉर्ड बॉय स्टाफ कितीचा असावा हे हॉस्पिटल उच्च दर्जाचे असावे अशी चर्चा करण्यात आली. त्याचवेळी या विभागात मोठ्या प्रमाणात सिडकोने या सुविधांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे तेव्हा आमची अशी आशा आहे की सिडकोने या विभागात केवळ कोविडचा विचार न करता या ठिकाणी कायमस्वरूपी एम्सच्या धर्तीवर उरण पनवेल परिसरातील गोरगरिबांसाठी सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करावे अशी संघर्ष समितीतर्फे ठाम भूमिका मांडण्यात आली. या बैठकीला लोकनेते दिबा पाटील साहेब सर्वपक्षीय संघर्ष समितीचे उपाध्यक्ष बबनदादा पाटील समितीचे सचिव महेंद्र घरत श्री साई देवस्थानचे विश्वस्त रवींद्र पाटील रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ गिरीश गुणे आणि त्यांचे सहकारी आणि सिडको अधिकारी आदी उपस्थित होते.